नमस्कार, मी नितेश कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो वायपी पोलीस करिअर अकॅडमी जालना. रेहमान पठाण सरांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. आणि आज तुमच्या पोलीस अकॅडमीवर पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मला आमंत्रित केलं. माझा ज्वालामुखीचा खतखतवाला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि तिथून मी लोकांना माहीत पडलो. आणि त्याच्यानंतर बरेचसे आता लाईव्ह जिथं तिथं, मग काही फेसबुक पेजवर राहो, काही युट्यूबच्या पेजवर राहो, काही इंस्टाग्रामच्या पेजवर राहो, काही मुलाखतीच्या स्वरूपात राहो, ठीक आहे, टीव्ही चॅनल राहो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आता माझ्या मुलाखती झाल्या. एक वेगळी शिक्षण पद्धती किंवा ठीक आहे आपल्या मातृभाषेत शिक्षण द्यायचं, आबे पोट्टे हो, डुकरे हो, डोंबरे हो म्हणून म्हणून शिकवणं चालू आहे, तरी लोकांनी बरं वाटते. तर हे जे शिक्षण पद्धती या भाषेत पहिलीपासूनच मी शिकवत होतो. माझा थोडासा परिचय सांगून देतो. मी इथून मांडवा, ठीक आहे, इथून आमचं गाव आहे मांडवा, 18 किलोमीटर आहे वर्धेवरून. कास्तकाराचा पोरगा आहे, म्हणजे शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. आपल्यापाशी थोडंफार नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोचावं आणि जेवढे जास्तीत जास्त पोर प्रशासनात जाईल आणि एक चांगला प्रशासकीय वर्ग यातून निर्माण व्हावा जो गरगरिबांची दीनदुबळ्यांची सेवा करण. केवळ आपलंच पोट भरणार नाही तर लेको सारे लोक आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत आयुष्य जगते, तर आपण त्याच्या व्यतिरिक्त जगाचं, ठीक आहे. तर मी माझ्याबद्दल नंतर पुन्हा सांगतोच. आज आपलं लेक्चर आहे पोलीस भरती मार्गदर्शन, ठीक आहे, तर लक्ष द्या. पोलीस भरती मार्गदर्शन साठी मला आमंत्रित केलं. पोलीस भरती मार्गदर्शन करताना तुम्ही काय करायला पाहिजे ना काय नाही करायला पाहिजे हे पहिले मी सांगतो, ठीक आहे. तर आपला जो मोबाईल असतो टीचिंग याच्यापासून थोडस दूर राहा. आता हे कोरोना दिन आला तर मोबाईलच वापरा म्हणजे लहान लहान छटाक कुठले मोबाईल घेऊन दिले ते बस ते गेम खेळत पबजी. तर ठीक आहे, मोबाईल कमीत कमी वापरा, कामाचा आहे तेव्हाच वापरा, नाहीतर 17 वेळा आपल्याला सवय राहते टीचिंग. आला का मेसेज पाहिला का करत आहे, आम्ही भांडे घासत आहे ते खरकट पाणी फेकत त्या उरावर. तर मोबाईलचा कमीत कमी वापर करा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा. आता पोलीस भरती महाराष्ट्र शासनाने सांगितलं का 12,000 पदाच्या जागा आम्ही काढत आहे, ठीक आहे. कारण का देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बंद्या 5 वर्षात एकच भरती घेतली आणि त्याचा डोंगरा फिटवला. 3 वर्ष तर घेतलीच नाही, तिसऱ्या वर्षी घेतली 2015 ले आणि मार डोंडी पिटू पिटू सांगितलं आणि मग त्याच्यानंतर पोल्याला पोट्याला असं झुलूनच ठेवलं इकडल्या तिकडं इकडल्या तिकडं, आहे का नाही. तर त्याच्यानंतर आता हे पहिली मोठी भरती असेल, जर एवढी मोठी भरती आली तर आपण कुठं जाऊ. मागचे फॉर्म भरून घेतले आहे, आताचे नवीन फॉर्म पुन्हा भरून घेईन आता का करते, ठीक आहे. शेवटपर्यंत सरकारलेच माहीत आहे का नाही. सरकार जोपर्यंत यार्ड काढत नाही, ऍडव्हर्टाइजमेंट काढत नाही आणि त्याच्यावर प्रोसेस सुरू करत नाही तोपर्यंत यायचं काही खरंच नाही लेखायचं. तर पोलीस भरतीची ठीक आहे तयारी जर आली तर आपण तयार असायला पाहिजे, कारण 2-2, 3-3 वर्षाचे पोट्टे आहे जे प्रिपरेशन करून राहिले न्यू आहे पोलीस भरतीची. तर त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व आपण टिकून ठेवलं पाहिजे. तर तुम्हाला सांगतो बरेचसे पोट्टे ह्या खेड्यातले पोट्टे राहते, हा फिजिकल बिजिकल बॉम्ब राहते लेखाचे, हा धावण कुदण उड्या मारण, आहे का नाही. तर सर्व बाबतीत यायचं बरोबर राहायचे. काही पोट्टे तर 90, 92, 95, 96 काही पोट्टे आउट ऑफ फिजिकल घेते, आहे का नाही. तर आता फिजिकल मध्ये 5 किलोमीटर येऊ का 1600 किलोमीटर येऊ, ठीक आहे, दोन्हीची तयारी ठेवायची. जोपर्यंत ऍडव्हर्टाईज येत नाही तोपर्यंत फिजिकलचा क्रायटेरिया का आहे हे काहीच निश्चित सांगता येत नाही, कारण जुन्या सरकारनं सगळे बदलून टाकलं. नवे सरकार हे आबा पाटलाच्या हिशोबावर आहे, कारण आता जे हे सरकार आहे याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि त्यावेळेस गृहमंत्री आबा पाटील होती. तर आबा पाटलानं जे पद्धत होती त्याच्यात 5 किलोमीटर पोट्ट्याला धावणं होतं 25 मिनिटात, ठीक आहे, त्याच्यानंतर 100 मीटर होतं, त्याच्यानंतर ठीक आहे गोलाफेक होतं आणि लॉन्ग जम्प होतं. हे जे 4 इव्हेंट होते हे घेऊन पोलीस भरती द्यावं लागे आणि चांगलं होतं. पहिले फिजिकल होतं मग पेपर होतं, ठीक आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पहिले पेपर न मग फिजिकल सब सत्यानाश करून दिला पोट्ट्याच्या डोक्ष्याचा, ठीक आहे. एकाही पोट्ट्याला धडांगतीचं लेखाले, ठीक आहे, का कराव ते बी कन्फ्युज आहे. पीसी हँग झाल्यासारखं करते कवा कवा, फिजिकल कराव का पेपर कराव, पेपर कराव का फिजिकल कराव, ठीक आहे. तर काही लोड नाही घ्या, रोज सकाळी प्रॅक्टिस करा किंवा संध्याकाळी एक टाइम प्रॅक्टिस करा आणि दिवसभर इमानदारीने अभ्यास करा. तर काही काही पोट्टे असे आहे निवाड पाडे का, त्याच्यात तुम्हाला सांगतो पोलीस भरतीचा सिलेबस नाही माहित राहत नवीन नवीन पोट्टे आले. तर आपण कोणत्या विषयावर जोर द्यायला पाहिजे का जिथं आपल्याला आउट ऑफ मार्क भेटन का, आउट ऑफ मार्क भेटणारे काही असे सब्जेक्ट आहे का जिथं आउट ऑफच घेता येते. तर मराठी ग्रामर असा विषय आहे का जिथं आउट ऑफ मार्क घेता येते. पोलीस भरतीचा पेपर आहे
पोलीस भरतीचा पेपरचा जो क्रायटेरिया आहे, लक्ष द्या बे, ठीक आहे, पोलीस भरतीचा पेपरचा जो क्रायटेरिया आहे पेपर, ठीक आहे, एकच पेपर होते बे डोंबळे हो, ठीक आहे, ह्या जो पेपर आहे ह्या पेपरले लक्ष द्यावे, ह्या पेपरले तुम्हाला 100 मार्काचा पेपर राहते. किती मार्काचा पेपर राहते लक्ष द्या, मार्क 100, ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन आहे 100, ठीक आहे. जर त्यानं मार्क 200 केले तर प्रश्न 100च राहणार आहे, प्रश्न काय 200 नाही करणार तुमच्यासाठी, ठीक आहे, क्वेश्चन 100 मार्काचा, ठीक आहे, लक्ष द्या. तर फिजिकल बऱ्याचशा लोकांची स्ट्रॉंग राहते, खेड्यातून पोट्ट आलं का त्याची थोडंफार प्रॅक्टिस केली का फिजिकलचे चांगले मार्क कव्हर होते, ह्या पोट्ट्याच्या निवाड पेपर लिस्ट वरती. आणि पेपरले दुर्लक्ष केल्यामुळे फिजिकल मध्ये 92 मार्क घेऊन पेपरले जर तुम्हाला 57 मार्क पडले तर कवडीचा निवाड नाही लागत तिथं डोंबळे हो, ठीक आहे, पुरा सत्यानाश होऊन जाईल एवढी मोठी मेहनत करून पेपर, ठीक आहे का बे, 92 मार्क पेपरले आणि 54 मार्क, ठीक आहे, 92 मार्क फिजिकलले आणि 54 मार्क पेपरले, 6, ठीक आहे, लक्ष द्या, 6, 9, 5, 14, 146 आणि 166 वर कट ऑफ लागते किंवा 157 वर कुठचा कुठचा कट ऑफ लागते, गेलं पोट्ट पडला लेखाचा निवाड, ठीक आहे. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का, दोन्ही मध्ये एव्हरेज मार्क घ्यायचे, पेपर घ्याचा 80च्या वर आणा तेवढेच मार्क, ठीक आहे, पेपर 80च्या वर आणि फिजिकल 90च्या जवळपास, 88, 90, 92, 96, 97 आउट ऑफ घेता आले तर फिजिकल मध्ये आउट ऑफ घ्या, पण पेपर मात्र आपल्याला पेपर सोपी आला तर मार्क पडायला पाहिजे 85, 80 ते 85, 90 च्या दरम्यान. घेता येते का सर? अबे घेता येते ना बे, ठीक आहे, 97 मार्क वाला मी तुमच्या समोर उभा आहे, ठीक आहे, पोलीस भरती बी देऊन पाहिली होती मी ऐकव्या, ठीक आहे, तर दुसऱ्या पोट्ट्यासाठी दिली होती, तर आता लक्ष द्या, ठीक आहे. तर तुम्हाला जे सांगून राहिलो, ठीक आहे, तर 100, ठीक आहे, मार्क 100, क्वेश्चन 100, वेळ किती, तर वेळ भाऊ 1.5 तास, किती तास, 1 तास 30 मिनिटाचा वेळ भेटतो, किती तास, 1 तास 30 मिनिटाचा वेळ भेटतो, डोमिनो लक्ष द्या, 1 तास 30 मिनिट म्हणजे 90 मिनिट, 90 गुणिले 60, ठीक आहे, 9:54, 9 सेकंद 54, लक्ष द्या बे, 5400 सेकंद, ठीक आहे, काय म्हटलं, 5400 सेकंद, 100 प्रश्नाले 5400 सेकंद, 100 प्रश्नाले 5400 सेकंद, एका प्रश्नाला वेळ किती, तर एका प्रश्नाला वेळ भेटते डोंबळे 54 सेकंद, किती सेकंद, 54 सेकंद वेळ भेटते, 54 सेकंदात 100 प्रश्न सोडवायचे आहे, त्याच्यात तुमचा सत्यानाश आणि तुमचा सर्वात जास्त वेळ घेईन मॅथ आणि रिझनिंग, ठीक आहे. क्रायटेरिया 25, 25, 25 मार्काचा आहे, का म्हटलं लक्ष द्या बे, क्रायटेरिया 25, 25, 25 मार्काचा आहे तुम्हाला, ठीक आहे, मग आता लक्ष द्या बे, ठीक आहे, मग आता 54 सेकंद आहे, 54 सेकंद मराठीचा प्रश्न लागते का बे, मराठीचा प्रश्न लेखो डोंबळे 25 सेकंदात झाला पाहिजे, वाचला सिंगल लाईन प्रश्न नाही ते, ठीक आहे. आम्ही हे खालील पैकी कोणत्या विशेषणाचे प्रकार आहे, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी, हा ना, त्याच्यानंतर संख्यावाचक, हपकार का आहे ते, आम्ही काय केले ते, प्रथम मध्ये येते, द्वितीय मध्ये येते का तृतीय मध्ये, कचकण एवढा वेळ लागते कचकण आम्ही प्रथम पुरुषी पण नाव धरून, तर हे जे आहे रपकन 25 सेकंदात गोला काया करून मराठीचा प्रश्न अलग करायचा, उरलेला वेळ कुठं वापरायचा, तर उरलेला मॅथ रिझनिंग तिथंच निवाड पडते, एक गणित कवा कवा 3-3 मिनिट खाऊन घेते, कठीण वाचलं तिथं सोडून द्यायचं, त्याला हात नाही लावायचा. लय पोट्टे निवाड पाडी अशी आहे का, सरळ म्हणते का सर, ठीक आहे, सरळ म्हणते का सर, ठीक आहे, आमचे प्रश्न राहिले एंड्रिंग पिऊन मेला काऊन नाही एंडोसल्पान का केला, कंचे खेळले का 3 वर्ष, पेपरचे अभ्यास करून जर पेपरची प्रॅक्टिस नसन त्याचाही निवाड पडते, ठीक आहे. मग आता लक्ष द्या बे डोंबळे हो, ठीक आहे, मग आता लक्ष द्या, मग आता जे मी तुम्हाला सांगून राहिलो का मराठी ग्रामर काम राहिलो लक्ष द्या बे, ठीक आहे, मराठी ग्रामर काम राहिलो लक्ष द्या, मराठी ग्रामर, तर हे जे मराठी ग्रामर आहे हे मराठी ग्रामर किती मार्काचं आहे मराठी व्याकरण, तर पोलीस भरतीच्या पेपरले मराठी व्याकरण 25 मार्क स्टँडर्ड पेपर न जर गेले, तुम्हाला सांगतो स्टँडर्ड जर मेंटेन केलं, ठीक आहे, तर 25 मार्काचं मराठी ग्रामर येते, किती मार्काचं 25, पण इट इज टोटली डिपेंड अपॉन द दॅट जिल्हा ऑफ द SP, ठीक आहे, पेपर काढणं जिल्ह्याचा हे SP वर डिपेंड आहे, याच्या अगोदर ते महापोर्टल घे सत्यानाश लेखाचं, ठीक आहे, त्याचा पेपर कोण काढे त्याचं त्याहीलेच माहित, कोणालाच माहित नाही, कारण पोलीस भरतीचा पेपर काढायचा असेल तर SP हा त्याचा अध्यक्ष असतो, SP जर दुसऱ्या राज्याचा असेल म्हणजे समजा सांगलीचा पेपर आहे तामिळनाडूचा SP आहे, त्याला का मराठी गिराठी समजणार आहे का बे, तो का कारण मराठीचा पेपर, मग ते कोणाला बोलावते माहितीये का, तर ते बोलावते, ठीक आहे, मग जे MPSC तून DY SP आली असती, ठीक आहे, ACP आली असती, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, 4-5 DY SP ची कमिटी बनवते पेपर काढायसाठी, मग हे यायले मराठी ग्रामर घेऊन राहतेस,
हे काढते पोलीस भरतीचा पेपर मग ठीक आहे. तर एक बी प्रश्न इकडे तिकडे नाही झाला पाहिजे म्हणते एसपी ठीक आहे. ते तुमची बैठक ठीक आहे इथं सर्व माहिती गुप्त राहील तर ते पेपर काढते छपाल देते आणि मग तुमचा पेपर घेते समजलं का. तर आणि कलेक्टर जर ठीक आहे एसपी जर ठीक आहे जर महाराष्ट्राचा राहिला तर मग काही विषयच नाही, तो स्वतः तिथं बसून पेपर काढायला लावते ठीक आहे. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो मराठी ग्रामर किती मार्काचा आहे 25 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे 25. तर 25 मार्काचं मराठी ग्रामर हे पोलीस भरतीच्या पेपर लिहिते पण ते 25 द्यायचं का 10 मार्काचं द्यायचं इट इज डिपेंड अपॉन द सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. कोणावर डिपेंड आहे एसपी वर डिपेंड आहे. तुम्ही पहा काही काही जिल्ह्याच्या पेपर मध्ये 10 मार्काचं मराठी ग्रामर 15 मार्काचं गणित 15 मार्काचं रिझनिंग ठीक आहे 40 मार्क गुंडाळून टाकले 60 मार्काचं ठीक आहे जीएस विचारलं भूगोल विज्ञान इतिहास ठीक आहे ग्राम प्रशासन घे डुकऱ्या मर. जो विषय पोटते सर्वात कमी लक्ष देते काउन तर लय आहे एवढा 25 मार्काचा टॉपिक आहे म्हणते एवढा मोठा पसारा आहे करण कोण उरार घेऊन बसते. मग जर असं केलं तुम्ही काहीच म्हणू शकत नाही. एसपीच्या हातात आहे स्टँडर्ड पॅटर्न न पेपर काढलाच पाहिजे 25 25 25 न ठीक आहे. नाही आहे हे आमच्या वर्धा जिल्ह्यात 20 मार्कात मराठी मॅथ रिझनिंग गुंडाळलं होतं आणि ठीक आहे आणि 80 मार्काचं गणित विचारलं होतं 2015 80 मार्काचं जीएस चालू घडामोडी सहित पार सत्यानाश करून टाकला होता त्याचा. तर मग आता लक्ष द्या ठीक आहे. तर हे जे लक्ष द्या बे हे जे मराठी ग्रामर येते ठीक आहे मराठी ग्रामरचा कोणताही प्रश्न 20 ते 25 सेकंदात काळा गुला करून मोकळा करायचा. त्याच्यात तुम्हाला सांगतो काही निवाड पाडे पोट्टे असते गोला काला काही पोट्टे एक प्रश्न प्रश्न पत्रिकेवरच टिक करते 2 चं उत्तर 3 चं उत्तर इकडेच टिक करते तो आणि मग 10 मिनिटात तो गोले काले करते. अबे डुकऱ्या लगातार 10 प्रश्न लगातार लाईनिंग चुकन तुये डोंबड्या असं कधीच करायचं नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 ठीक आहे ठीक आहे ओएमआर शीट वर 1 2 3 4 पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 2 दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 4 4 ठीक आहे. असं प्रत्येक प्रश्न रपकन पाहिला वाचला का सोडो रपकन पाहिला वाचला चुकला इथं सिली मिस्टेक ना तर एक चुकण डोंबडे हो समजलं का. नाही तर तिथं सिक्वेन्स 10 10 प्रश्न चुकलेले पोट्टे आहे आणि रिझल्ट गेला चांगलं हुशार असून असं करायचं नाही. समजून घ्या मी काय म्हणून राहिलो ठीक आहे. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो ठीक आहे ते हे बरोबर जेव्हा जावा कारण ठीक आहे कारण हे जे आहे ठीक आहे आपला एका मार्कानं बी रिझल्ट नाही गेला पाहिजे आयुष्यभर आठवणीत राहते भाऊ आयुष्यभर ठीक आहे. डॉक्युमेंट गिक्युमेंट बरोबर ठेवायचे कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर ठीक आहे क्रिमिली नॉन क्रिमिलियर ते व्यवस्थित काढून ठेवायचं नाहीतर डायरेक्ट ओपन मध्ये फॉर्म जाते ठीक आहे. पण आता लक्ष देता मी का सांगून राहिलो तर 25 मार्काचं मराठी ग्रामर आहे. तर 25 मार्काच्या मराठी ग्रामर मध्ये लक्ष द्या बे 25 मार्काच्या मराठी ग्रामर मध्ये व्याकरण लक्ष द्या बे व्याकरण येते 17 मार्काचं आणि शब्द येते 8 मार्काचे काय ते ठीक आहे. 1 मार्क याच्यात इकडे तिकडे 17 मार्काचं ग्रामरिंग संधी ठीक आहे भाषा लिपी व तिचा इतिहास मराठी भाषेची लिपी कोणती ती कशी लिहिली जाते का लिहिली जाते ठीक आहे. मराठी भाषे वर्णमालेतील जोडाक्षर कोणते ठीक आहे हे जे प्रश्न आहे ठीक आहे. शब्दाच्या जाती नाम सर्वनाम ठीक आहे लिंग विचार वचन विचार विभक्ती विचार ठीक आहे संधी त्याच्यानंतर ठीक आहे क्रियापद क्रियापदाचा काय अर्थ मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य ठीक आहे हे जे आहे हे व्याकरणात येते. पण मात्र शब्द ठीक आहे पोर्तुगीज अरबी फारशी हाय का नाही ठीक आहे अक्कान ना खलबत्ता अडकिता उपीट उसळ कोशिंबीर कोथिंबीर हाय का नाही अजी येते ठीक आहे. पोर्तुगीज बायको बायकोले घेऊन बाजारात गेलो सोबत तिच्या सिक्युरिटी साठी पिस्तॉल आणि त्याच्यातल्या कारतूस घेतल्या ठीक आहे आणि बाजारातून पपई हापूस बटाटा कोबी अननस विकत घेतले जाताना संदूक ठीक आहे घेतलं असे शब्द पाठ करा लागते ठीक आहे. मग तत्सम तद्भव देशी यु नो देशी 90 कापी आहे देशी ठीक आहे परभाषीय शब्द ठीक आहे अक्का अण्णा खलबत्ता उपीट उसळ कोशिंबीर गुजराती दादर हवेली गुजराती शब्द आहे चरखा हरताळ आहे की नाही सदरा
पाठ आहे हार्ड डिस्क मध्ये, रप्पा रप आठवले पाहिजे. तर 8 मार्काचे शब्द, अनेक शब्दासाठी एक शब्द, मनीचा अर्थ, ठीक आहे, घरोघरी मातीच्या चुली, पैसाला पाणी तीन, समानार्थी मन, तिचा अर्थ, वाक्य प्रचार, हे 8 मार्काचे येते. किती मार्काचे येते? 8. ठीक आहे, किती मार्काचे येते भाऊ? 8 मार्क. किती मार्काचे येते? 8. तर बरोबर जमवजा. आता 25 मार्काचं जर, ठीक आहे, तुम्हाला आलं लेखो मराठी ग्रामर, तर 25 पैकी तुम्हाला 23 मार्क भेटायला पाहिजे. मी तर म्हणतो 25 पैकी 25 डोमड्यो भेटायला पाहिजे, नसन तर मी नड्डी पिचकून मारीन तुमची. ठीक आहे, 25 आउट ऑफ मार्क भेटायला पाहिजे, आउट ऑफ, तरच निवाड पडते. आपल्या पोट्याला सांगणं तसं राहते, मायापाशी आउट ऑफ घेऊन यायचं, नाही तू नड्डीच पिचवतो, नाही तर माया गाडीत भरून नेतो, नाही तर बोर धर, बोर नद आहे त्या नदीच्या पुलावर उभा करतो मागून येऊन, मग माहितच आहे मागून येऊन का करणार आहे मी. ठीक आहे, तर खतरनाक काम आहे, आउट ऑफ मार्क पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आपलं ऑलिम्पिक सारखंच काम आहे, गोल्डी होना सिल्वर, ठीक आहे, सिल्वर नाही होणार मेरे को, और ब्रांच भी नाही होणार, ओनली गोल्ड. ठीक आहे, माझा लक्ष द्या भी. ठीक आहे, तुम्हाला सरळ अक्षर दिसत आहे ना हे सांग जा बा, नाही तर अक्षर उलटे दिसत असेल तर मी कॅमेरा पलटवतो. ठीक आहे, तर पहा. ठीक आहे, मग व्याकरण 17 मार्क, शब्द, ठीक आहे, शब्द 8 मार्क, शब्द 8 मार्क. ठीक आहे, मग याले पुस्तक कोणते वापरा सर? पुस्तक मी सांगतो, एक डॉन पुस्तक आहे, मोरा वायंबे, मोरा वायंबे कोणाच्या बापाले समजत नाही, 4 व्या वाचलं तरी, मलाही नव्हतं समजलं. ठीक आहे, म्या 10 व्या वाचलं, 10 व्या तवा कुठं थोडस समजलं, नाही तर अजिबात समजत नाही. ठीक आहे, का म्हटलं लक्ष द्या, मोरा वायंबे. पण आपलं काही दिवसानं पुस्तक येणार आहे मराठी ग्रामरचं, खतरनाक. ठीक आहे, आपल्या युट्यूब चॅनलवर आहे, फिनिक्स अकॅडमी वर्धावर 22-23 लेक्चर आहे, पाहून घ्या, फुकटच आहे, काही त्याचे पैसे घेश नाही पडत डोमड्यो. ठीक आहे, पाहून घ्या कसं मराठी ग्रामर कसं शिकवा लागते, कसं आहे. ठीक आहे, तर तिथं पाहून घ्या, तुम्हाला लेक्चर भेटन 101. ठीक आहे, तर मोरा वायंबे का म्हटलं, मोरा वायंबेचं पुस्तक. त्याच्यानंतर लक्ष द्यावे, हे कवा वाचायचं, जेव्हा कोणी शिकवलं आपल्याला मराठी ग्रामर. ठीक आहे, का म्हटलं, जेव्हा कोणी मराठी ग्रामर तुम्हाला शिकवलं, ठीक आहे, तवा वाचा. ठीक आहे, मराठी ग्रामर तुम्हाला जर कोणी शिकवलं तर तवा वाचा. ठीक आहे, आणि मग, ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर दुसरं पुस्तक, कारण तवा समजाले तिथे, दुसरं पुस्तक शिंदे सरांचं वाचा. ठीक आहे, किंवा याच्या जागी दीपस्तंभ, 2 पैकी 1 कोणचंही वाचा, लय झालं. ठीक आहे, हे झालं व्याकरणासाठी. तिसरं पुस्तक, ठीक आहे, तिसरं पुस्तक शब्दासाठी सांगून राहिलो, शब्द धन. ठीक आहे, शब्द धन किंवा शब्द सामर्थ्य. ठीक आहे, हे 2 पुस्तक आहे चांगले शब्दासाठी. हा, त्याच्यानंतर एक आहे के सागरचं संपूर्ण मराठी. हा, याच्यात बी चांगले शब्द दिलेले आहे. ठीक आहे, हे शब्दासाठी 2 वापरावे, आणि हे 2, ठीक आहे, व्याकरणासाठी वापरावे. पण कोण शिकवलं तर थोडस बरं राहते. ठीक आहे, असे पुस्तकं वापरा, थोडस तुमचं बरं होईल, कारण एवढे पुस्तकं. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर मराठीचा, तर लोकसेवा पब्लिकेशनचा मराठी इंग्रजीचा क्वेश्चन सेटच येते. ठीक आहे, थो वाचायचा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर आता लक्ष द्या, त्याच्यानंतर आपण पाहू, लक्ष द्या बे, त्याच्यानंतर काय ते, त्याच्यानंतर, ठीक आहे, गणित, इंग्लिश मध्ये त्याला मॅथ म्हणते. ठीक आहे, मॅथ, मॅथ येते भाऊ 25 मार्काचं. किती मार्काचं? 25 मार्काचं मॅथ येते, 25 मार्काचं मॅथ, 25 प्रश्न मॅथवर येते. नियमानं पेपर काढला तर, हे मी सांगितलं तुम्हाला, इट इज टोटल डिपेंड अपॉन द SP, त्याच्या अधिकार क्षेत्रात आहे तो पेपर कसा काढायचा, गणित किती मार्काला द्यायचं. त्यानं जर म्हणलं का गणितच फक्त 15 मार्काच टाक, तर तू 15 टाकते, काही विषय नाही. असे आहे पेपर सेट मध्ये पेपर पाहान तर तुम्हाला भेटते. तर लक्ष द्यावे, 25 मार्काचं गणित, मग गणितासाठी, ठीक आहे, 25 मार्क. मग काय याच्यात? संख्या, पंचभागुबेवरचे नियम, बेरीज, वजाबाकी, त्रिकोणी संख्या. ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज. ठीक आहे, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, आहे का नाही? नफा तोटा, आहे का नाही? ते चॅप्टर आहे त्याच्यात, खतरनाक खतरनाक, काही शाब्दिकचे आहे, काही अशाब्दिकचे गणित आहे. त्याच्यानंतर काय काम, वेग, वेगवेगळं अंतर, बोटीवरचे गणित, रेल्वेवरचे गणित, आहे का नाही? पाण्याचा प्रवाहावरचे गणित. त्याच्यानंतर, ठीक आहे, घड्याईवरचे गणित.
त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर संख्या चॅप्टरवरच अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी ठीक आहे, गुणाकार भागाकार ठीक आहे, कंच भागू देववरचे नियमावरचे गणित ठीक आहे, वर्गमूळ घनमूळ लसावी मसावी पूरा तमाशाच आहे गणितात. त्या ठीक आहे लक्ष द्या, ह्या गणितात 25 मार्क येते, तर 25 मार्कासाठी गणित करायचं 2 पुस्तकं वाचायचीच, पण 3 वर्षापासून तेच 2 पुस्तक वाचायचं असेल तर तुम्हाला उत्तर असंही पाठवून जाते, पुस्तकं बदलावं लागेल मग गणिताची, नाही तर आपल्या सोबत्याची घ्यायचे. गणितासाठी पुस्तक ठीक आहे फास्ट ट्रॅकचं आहे ठीक आहे, फास्ट ट्रॅकचं वापरू शकता. दुसरं कोकिळा प्रकाशनचं आहे, कोकिळा प्रकाशनचं आहे, फास्ट ट्रॅक आहे, कोकिळा प्रकाशन आहे, तुम्हाला जे वाटते ते घ्या. त्याच्यानंतर अजय चव्हाण सरांचं आहे, अजय चव्हाण सरांचं आहे ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं पुस्तक लक्ष द्या बे, अजय चव्हाण सरांचं आहे चौथं पुस्तक ठीक आहे, लय आहे तुम्ही म्हणाल तेवढं ठीक आहे. त्याच्यानंतर अभिनव प्रकाशनचंही गणिताचं पुस्तक आहे ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे पाचवं पुस्तक पंढरीनाथ राणे चैतली प्रकाशनचं, पंढरीनाथ बे एकनाथ राणे नाही, पंढरीनाथ राणे म्हणलं या डोंबड्यो ठीक आहे, पंढरीनाथ राणे. याच्या पैकी 2 पुस्तकं जरी घेतली तर लय झालं, 2 पुस्तकं, पण 2 पुस्तकं 3 वर्षापासून 2 वर्षापासून 10-10 वेळा वाचून झाली असेल तर ते गणितासहित पाठवून जाते तुमच्या ठीक आहे. त्याच्यापेक्षा मग उदाहरण नवीन उदाहरणासाठी नवीन क्वेश्चन शीट किंवा ठीक आहे नवीन गणिताचं पुस्तक घ्यायचं का, ज्याच्यावरून आपला अजून चांगला सराव होईल. तर फास्ट ट्रॅक, कोकिया प्रकाशन, अजय चव्हाण, अभिनव प्रकाशन, पंढरीनाथ राणे, मी तुम्हाला 5-5 पुस्तक सांगून राहिलो. तुम्हाला वाटते ते सगळे चांगल्या क्वालिटीचे पुस्तक आहे. याच्याकडून मी काही 10-5 खाल्ले नाही, याच्याकडून काही मी 10-5 खाल्ले नाही का, तुम्ही मला पैसे देता तुमच्या पुस्तकाची ऍडव्हर्टाईज करतो ठीक आहे. कोणाचे 10-5 खाल्ले नाही म्हणून आपण काही बी बोलू शकतो ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता ठीक आहे. का म्हटलं बुद्धिमत्ता, बुद्धी आहे का नाही, थोडीशी मत्ता पाहिजे ठीक आहे. बुद्धिमत्ता आता लक्ष द्या, याने रिझनिंग म्हणते ठीक आहे. मार्क 25 मार्काचा येते, किती मार्काचा येते 25 ठीक आहे, 25. याच्यात कोणते चॅप्टर येते सर, अंक मालिका अक्षर मालिका, अंक मालिका अक्षर मालिका ठीक आहे, ठीक आहे अंक मालिका अक्षर मालिका ठीक आहे. मग हे याच्यात येते कायच्यात ठीक आहे, कायच्यात येते म्हणून राहिलो ठीक आहे, याच्यात येते बुद्धिमत्ता, अंक मालिका अक्षर मालिका. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतरच चॅप्टर घडईवरचे गणित, कालमापनावरचे गणित, ब्लड रिलेशन वरचे गणित. माया आत्याची ठीक आहे, माझ्या आत्याची मुलगी ठीक आहे, माझ्या ठीक आहे मुलाची कोण, अशी 65 प्रश्न येते. हे जर येत नसेल तर जीव दे जा कुठं डोंबडे हो, तर आलेच पाहिजे ना आपल्याला, काम म्हणून राहिलो मी आलेच पाहिजे. मग ब्लड रिलेशन, एमपीएससी असे 65 प्रश्न नाहीत, असे ब्लड रिलेशन सिंगल लाईन प्रश्न येते, तडकन उत्तर आलं पाहिजे. गुणाकार ठीक आहे, गुणाकार भागाकार असे नाही. त्याच्यानंतर डायग्राम वरचे गणित, व्हेन डायग्राम ठीक आहे, सर्व कुत्री मांजर आहे, बाकीचे डुकर तुम्ही आहे, तर एकही डुक्कर कुत्र नाही, तर खालील विधाने ओळखा, असे प्रश्न येते ठीक आहे. भांडे तांबे पितळ, तर याची वेन डायग्राम बरोबर ओळखा. वरील आकृतीत किती त्रिकोण आहे, किती चौकोन आहे ओळखा ठीक आहे. असे कितीतरी वेगवेगळ्या टाईपचे बुद्धिमत्ता, तुमची बुद्धिमत्ताचे ठीक आहे तपासते. म्हणून अंक मालिका अक्षर मालिका याच्यावर खूप सारे प्रश्न येते तो चॅप्टर बरोबर करायचा ठीक आहे. घडईवरचे गणित, ब्लड रिलेशन वरचे गणित ठीक आहे. त्याच्यानंतर कालमापनावरचे गणित आहे का नाही, कालमापन म्हणजे कॅलेंडर वरचे गणित, त्याचा वाढदिवस ठीक आहे, त्याचा जन्म या तारखेने या वर्षी झाला, त्याचा 21वा वाढदिवस कोणत्या तारखेने येईन ठीक आहे, कोणत्या वारी येईन, असे प्रश्न येते. याने म्हणते बुद्धिमत्ता, 25 मार्काचे येते भाऊ, किती मार्काचं 25 बरोबर. जमवाचं तरच हिशोब लागते डोंबडे हो, बरोबर पाया पडून थांबून राहिलो लेको, पेपर मधीच पोटते जाते, पुरा सत्यानाश राहते पोट्याचा पेपर मध्ये. काऊन राहते तुम्हाला सांगतो, पेपरची प्रॅक्टिस नाही राहत ठीक आहे. 10-10 प्रश्न सोडून येते, सगळ्या अभ्यास राहते येत राहते. केमल ते माझ्या पेपर राहिला बे 10 मार्क मला येत होतं, कंचे खेळला का मग 2 वर्ष हा ठीक आहे. आता लक्ष द्या, बुद्धिमत्तासाठी ठीक आहे, बुद्धिमत्तासाठी फास्ट ट्रॅकचं पुस्तक आहे, बुद्धिमत्तासाठी फास्ट ट्रॅकचं पुस्तक आहे, कोकियाचंही पुस्तक आहे ठीक आहे, कोकिया प्रकाशनचंही पुस्तक आहे. तिसरं पुस्तक ठीक आहे, अनिल अनिल अंकलगी सरांचं आहे, अनिल अंकलगी सरांचं आहे, अनिल अंकलही सरांचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात चांगलं पुस्तक एमपीएससी रे कामी येते, अभिनव प्रकाशनचं पुस्तक आहे. जबरदस्त वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न दिले आहे, चांगले प्रश्न दिले आहे. आणि नवीन जे आता आयोगाने पॅटर्न, कधी कधी आयोगाचे प्रश्न रिपीट करते पोलीस भरती जशा तसे घेते ठीक आहे. तर म्हणून ठीक आहे, जर तुम्ही आयोगाच्या पेपरची प्रॅक्टिस केली, त्याच्यातले प्रश्न सोडून पाहिले, हे चिल्लर आहे बे, किस गलीने खसखसवालं काम आहे हे मॅथ रिझनिंग पोलीस भरतीचं. तर आता लक्ष द्या ठीक आहे, त्याच्यात तुम्ही राहता बी ए बेकार वाली
है का नाही, कुतु कुतु बी ए पास झालं राहते, गणित मराठी गणित इंग्लिश अजिबात जमत नाही, मराठी पहिल्या वर्गात वाचलं राहते, क ख ग घ च छ छ कोण्या वर्गात वाचलं, पहिल्या वर्गात, लाज वाटलेली का, डोकसं फोडून घेजा कुठं का, पहिल्या वर्गातलं क ख ग घ वाचा लागून राहिलं, मी शिकवताना असं वाटते का मला डोकसं फोडून घ्याव का खा का, आपतच आहे भाऊ का, क ख ग घ पहिल्या वर्गात शिकलो, किती वर्गात शिकलो, पहिल्या, इथं आल्या डबल वाचा, डबल करा लागून राहिलं, क ख ग घ च छ झ झ ट ठ ड ड त थ द ध प फ ब भ, आणि त्याच्यात पाठ करते डोमडो, ठीक आहे, ओष्ट वर्ण पफ बाबा पफ बाबा, आबे डुकऱ्या ओष्ट वर्ण पाठ करा लागते का बे, पफ बाबा हे ओष्ट म्हणजे ओठ, हे बाय ओठ हालते, पफ बाबा पफ बाबा पफ बाबा, दिसलं का, पफ बाबा पफ बाबा पफ, ओष्ट ओठ हालते म्हणून पफ बाबा म्हणते, ठीक आहे, हे डोमडे पोटते पाठ करते, काम नाही धाम नाही, हा दंत म्हणजे दात, दंत वर्ण पाठ करा लागते का बे, हे अशी जीभ रपकन मांग जाते, आणि मांग गेली का रपकन दाताला ठोस मारते, जे वर्ण उच्चारताना जीभ अशी रपकन रिवत घ्या लागते, आणि रपकन दाताला ठोस मारते, त्याला दंत म्हणते, समजून घ्या अभ्यास, समजून घ्या, रट्टा नका मारू, हे बा जीभ पा, दंत पा, तुम्ही उच्चारून पा, तथ दादा तथ दादा तथ दादा तथ, हे बा जिभी जिभीकडे पा, तथ दादा तथ दादा तथ दादा, मांग नेने दाताल ठोस मारले, त मांग नेने दाताल ठोस मार, त थ द द, हे जर धरली ना, हे जर धरली ना तर म्हणताशी नाही वा, जमणारच नाही बे, पॉसिबलच नाही, जमूच शकत नाही, समजून घ्या तुम्ही काम राहिलो मी, म्हणून त्याने दंत म्हणते, मुर्दा मोतीचूरचा लाडू असते ना, त्याचा डालडा चिपकते आवडत, गरम गरम भाजी खाल्ली तर जिथं लाजते ना ते जागा, दॅट इज कॉल्ड मुर्दा, ते नाही वय मसनात न्यायचा नाही वय, तर मुर्दा, ठीक आहे, तो मुर्दा वय, ह्या मुर्धा वय, मुर्धावरनं पाठ करते पाठ डोमड, ठीक आहे, ट ठ ड ढ ट ठ मुर्धा मुर्धा मुर्धा, तुले नेतो तिथं मसनात पेटवाले, समजून घे, मग तो वर्ण उच्चारतानी जीभ मांगण्या लागते, अशी अशी पलटा लागते, अशी आणि जिथं भाजी लाजते ना, किंवा अनर्शाचा डालडा किंवा मोतीचूरच्या लाडवाचा डालडा जिथं चिपकते ना, त्याला म्हणते मुर्धा, तिथं असं ठोस मारते ते जीभ, तवा उच्चारते ट ठ ड ड, उच्चारून पा, ट ठ ड ड, हेवा ट हेवा, अशी पलटवा लागते, ट ठ ड ड ट ठ ड ड ट ठ ड ड ट ठ ड ड, जिथं भाजी लाजते ना अनर्शाचा डालडा, जिथं चिपकते दिवाळीच्या अनर्शाचा डालडा, त्याला म्हणते ट ठ ड ढ, किती सोपं आहे बे डोमड्यो मराठी, ठीक आहे, समजून घ्या, ठीक आहे, ट ठ ड ड ट ठ ड ड, ठीक आहे, त्याला म्हणते मुर्धा, सोप सोप आहे, कठीण करून टाकलं, त्या मुर्धाड मराठी ग्रामर शिकवणारे मास्तरले समजत नाही, ते बी रट्टा मारायला लावते मुर्धाडे, ठीक आहे, समजून समजून घ्या, समजून काही पाठ नाही करायला लागत, लॉजिकल गोष्टी आहे ह्या, तर ठीक आहे, सगळेच विषय तसे आहे, समजून घेतले भाऊ, मार्क जाणारच नाही, आयुष्यात विसरणार नाही, मला आयुष्यात पाठ करायचं काम नाही, दंत तालव्य गोष्ट आपल्यापाशी होलसेल डायग्राम आहे, शिकवली आहे, युट्यूब वर पाहून घ्या, ठीक आहे, फिनिक्स अकॅडमी चॅनल वर प्लेलिस्ट मध्ये आहे, मराठीचे 23-24 व्हिडिओ आहे, ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सामान्य ज्ञान, इथं खरा खेळ आहे, ठीक आहे, जनरल सायन्स सामान्य ज्ञान 25 मार्क, किती मार्क, 25 मार्क, आता आपल्या पेपरचं नाव सामान्य चाचणी परीक्षाच राहते, सामान्य चाचणी, तुमची सामान्य चाचणी करते, कारण का तुम्ही सामान्य आहे, सामान्य साहेब तुम्ही ॲबनॉर्मल आहे का, ॲबनॉर्मल आहे का, इथं सामान्यच पोटली पाहिजे, पेपरचं नाव राहते आपल्या सामान्य क्षमता चाचणी, मग सामान्य क्षमता चाचणी, सामान्य पोटली पाहिजे, एक्स्ट्रा बी नाही पाहिजे आणि ॲबनॉर्मल बी नाही पाहिजे, नॉर्मल पाहिजे, नॉर्मल कोण्या कॅटेगरीत आहे शोधून घ्या तुम्ही, एक्स्ट्रा आहे का ॲबनॉर्मल आहे, ठीक आहे, आणि त्याच्यात आपले सामान्य ज्ञान विचारते, आणि इंग्लिश मध्ये जीएस म्हणते जनरल स्टडीज, का म्हणते जनरल स्टडीज, लक्ष द्या, का म्हणते जनरल स्टडीज, ठीक आहे, तर मग आता हे याच्यात काय येते बे, लक्ष द्या डोमड्यो, ठीक आहे, याच्यात काय येते लक्ष द्या, तुम्हाला सांगतो पोलीस भरतीच्या गोष्टी, एकनाथ पाटलाचा ठोकाया किंवा गायकवाडचा ठोकाया किंवा तो नोबेलचा ठोकाया येते, तो जर व्यवस्थित केला, एकनाथ पाटलाचा जरी केला तर तुम्हाला सांगतो हे मार्क बाहेरच नाही जात, फक्त भूगोलाचा अभ्यास ऍटला सुरू करायचा, ठीक आहे, भूगोलाचा अभ्यास ऍटला सुरू करायचा, पटपट समजते, मी माझ्या पोट्याला 150 पैकी 22-23 पोट्टे दरवर्षी लागतील मी माझ्याकडं, दरवर्षीचाच ऋण आहे, ठीक आहे, 22-23 पोट्टे लावतो, काही अकॅडमी तर 4-4 हजार आहे म्हणते, आणि निवाड पाडते फक्त 10-12 पोट्टे, ते डायरेक्ट पोट्ट्याच्या डोक्यात गेलं पाहिजे, डायरेक्ट सनकन, ठीक आहे, म्हणून तर आपण आपल्या भाषेत शिकवतो,
तर आता लक्ष द्या, सामान्य ज्ञान मार्क किती, 25 मार्क, किती मार्क 25, ठीक आहे. मग आता 25 मार्क, मग सामान्य ज्ञान 25 मार्क आहे, तर 25 मार्काचं सामान्य ज्ञान मध्ये विचारते का, तर तुम्हाला लेखो इतिहास विचारते. इतिहास मग का कोणाचा विचारते सर, ठीक आहे, मध्ययुगीन विचारते, प्राचीन विचारते, नाही आधुनिक भारताचा इतिहास. इंग्रज चोट्टे जेव्हापासून आले होते, 1600 ईस्ट इंडिया कंपनी स्थापना आहे तेव्हापासून विचारते आधुनिक भारताचा इतिहास. व्हाईसरायचे कार्य, ठीक आहे, दुहेरी पद्धती, कायमधारा पद्धती, रयतवारी पद्धती, महाराष्ट्रात रयतवारी पद्धती किंवा मुंबई प्रांतात रयतवारी पद्धती सगळ्यात पहिले कोण लागू केली, ठीक आहे, थॉमस मुंद्रोन केली का, एल्फिस्टन केली, हाय का नाही, भारतात पहिले कोण लागू केली, कोणत्या प्रांतात लागू केली, ठीक आहे, त्याच्यानंतर त्यानं केलेली कायदे, रविवारी सुट्टी जाहीर कोण केली, ठीक आहे, दिल्लीची राजधानी, ठीक आहे, मुंबई कोण केली, दिल्लीची राजधानी मुंबई होई का बे, कलकत्त्याची राजधानी दिल्ली कोण केली, कोणत्या व्हाईसरायच्या काळात झाली, त्यानं केलेल्या कायद्यात काय शिफारशी होत्या, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा का म्हणते, तो कधी पारित झाला, गांधीजीच्या चळवळी, अहिंसात्मक चळवळी, हिंसात्मक चळवळी, ठीक आहे, त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचं, ठीक आहे, यांचं आझाद हिंद सेनेचं कार्य, ठीक आहे, हे सगळं भारत छोडो आंदोलन, ठीक आहे, हे सगळे इतिहासात विचारणं तुम्हाला. म्हणून इतिहास बरोबर करायचा. किती प्रश्न येते 25 पैकी इतिहासावर, तर 4 प्रश्न येते इतिहासावर. किती येते? 4. त्याच्यानंतर लक्ष द्यावे, त्याच्यानंतर, ठीक आहे, राज्य घटना, ठीक आहे, राज्य घटनेवर 3 प्रश्न येते. किती प्रश्न? 3, ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य घटनेवर 3 प्रश्न येते डोंबळे हो. त्याच्यानंतर लक्ष द्या, ग्राम प्रशासन, ठीक आहे, ग्राम प्रशासन, ग्राम प्रशासनावर 4 प्रश्न येते बहु, 4, ठीक आहे, किती येते? 4. त्याच्यानंतर लक्ष द्यावे, ठीक आहे, इतिहास, राज्य घटना, ग्राम प्रशासन, ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या, ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न आपल्याला विचारते पुन्हा कायच्यावर, आपल्याला पुन्हा प्रश्न विचारते भूगोल, ठीक आहे, तर भूगोलावर भारताच्या भूगोलापेक्षा महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, कायचा भूगोल म्हणलं मी, महाराष्ट्राच्या भूगोलावर लक्ष द्यायचं जास्त. आपल्याला जगा भारताच्या भूगोलावर 1 प्रश्न, जगाच्या भूगोलावर 1 प्रश्न, आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, महाराष्ट्राच्या भूगोलावर, महाराष्ट्राच्या भूगोलावर 2 प्रश्न, ठीक आहे, असे 4 प्रश्न विचारते. किती प्रश्न येते? 4 आली वे, तर भूगोलावर कधी कधी 5 प्रश्न आले आहे. जिल्ह्या गिल्यावर प्रश्न येत नाही. जिल्ह्याची माहिती तुम्ही पहा, मागच्या 4-5 वर्षात एकाच जिल्ह्याच्या पोलीस भरतीच्या परीक्षेत जिल्ह्याच्या माहितीवर प्रश्न नाही, फक्त गडचिरोली जिल्हा सोडला तर, बाकी नाही, बाकी सगळे ओरिएंटेड जनरल सायन्स, ठीक आहे, महाराष्ट्र कन्सिडर करायचा, कारण महाराष्ट्रातलं कुठलंही पोट्टो कुठली पोलीस भरती देऊ शकते, ठीक आहे, मग ठीक आहे, तू पहा, तुम्ही अनालिसिस कराल तेव्हा समजते चोट्टो, ठीक आहे. मग इतिहास, राज्य घटना, ग्राम प्रशासन, महाराष्ट्राचा भूगोल, ठीक आहे, महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर विज्ञान, ठीक आहे, विज्ञान टॉपिकवर 3 प्रश्न येते. किती प्रश्न येते? 3, ठीक आहे, तर लक्ष द्या, 3 प्रश्न येते. किती प्रश्न? 3, विज्ञानावर 3, राज्य घटनेवर 3, कधी कधी राज्य घटनेवर 4 येते, इकडे 1-2 इकडे तिकडे होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर 6वा टॉपिक आहे चालू घडामोडी. काय? चालू घडामोडी, ठीक आहे, चालू घडामोडी, तर चालू घडामोडीवर येते 4 प्रश्न. किती प्रश्न? 4. पाहता मार्क किती झाले गुण, ठीक आहे, 4 आणि 4 8 आणि 4 12, ठीक आहे, 8 आणि 4 12 आणि 4 16, 16 आणि 16 आणि 6 22, ठीक आहे, किती मार्क झाले? 22, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लक्ष द्या, आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, राज्य घटना, ठीक आहे, त्याच्यानंतर, ठीक आहे, राज्य घटना, ग्राम प्रशासन, महाराष्ट्राचा भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी, इकॉनॉमिक्स, पर्यावरण, हे मेन टॉपिक आहे तुम्हाला जे सांगून राहिलो. याच्यात 1-2 मार्क फंक्शुएट होईल, 3 मार्क आपले राहिले, ठीक आहे, तर राज्य घटनेवर 4 प्रश्न येऊ शकते, भूगोलावर 5 प्रश्न येऊ शकते, ठीक आहे, असे असे वेगवेगळ्या टॉपिकवर इतिहास 4 आणि 4 12, ठीक आहे, 4 आणि 4 8 आणि 12 12 12 आणि 5 17 17 आणि 3 20 आणि 4 24, ठीक आहे, तर हे असा पॅटर्न आहे त्याचा, ठीक आहे, एखादा टॉपिक सुटला असेल तर 1-2 मार्क इकडे तिकडे घेईन, बाकी काही नाही. एवढं कन्सिडरेशन करून, ठीक आहे, याच्यावर लक्ष द्यायचं. विज्ञानावर 2 ते 3 प्रश्न येते बरं, ठीक आहे, महाराष्ट्राचा भूगोल ओरिएंटेड, ठीक आहे, 5, महाराष्ट्रावर 3, जगावर 1 आणि भारताच्या भूगोलावर 1, ठीक आहे, ते बरोबर 5. भूगोलावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले आहे राज्य घटना, ग्राम प्रशासन, इतिहासावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले आहे पोलीस भरतीच्या पेपरले, तर त्याच्यावर फोकस करायचा. समजलं? मग का होता एकनाथ पाटलाचा घोट ठोकळ्या 4-5 व्या घोटला चांगला तर कुठंच मार्क जात नाही. गायकवाड सरांचा ठोकळा येते वाटते, पुन्हा अजून लई ठोकळे आहे, 2-4 नवलचा ठोकळा, जो ठोकळा तुम्हाला योग्य वाटते तो वाचा, आपली काही जोर जबरदस्ती नाही, ठीक आहे, कोणताही वाचा, फक्त पास व्हा. का व्हा? पास व्हा, निवाड पाडा तिथं, मायबापाचे, ठीक आहे, कष्टाचे पैसे आहेत, त्याच्या पोटाला चिमटा पाडून तुम्हाला देते लेखो डोंबळे हो, ठीक आहे, तर त्याच्या पैशाचं चीज झालं पाहिजे,
लक्षात ठेवा मी का म्हणून राहिलो, तर असा आहे जीएचा टॉपिक. त्याच्या चालू घडामोडीसाठी आपलं पुस्तक वापरायचं, ठीक आहे. कोणाचं पुस्तक वापरायचं? आपलं पुस्तक वापरायचं. आपलं जे पुस्तक आहे चालू घडामोडी बुलेट, ठीक आहे, तर ते पुस्तक आता हजर, ठीक आहे, काही कॉपी छापल्या होत्या, त्या कॉपी बंद्या संपल्या, ठीक आहे. आता माझ्याकडं लक्ष द्या बे, बुलेट चालू घडामोडी लक्ष द्या, ठीक आहे, बुलेट चालू घडामोडीचं ही एकच कॉपी राहिली, तुम्हाला दाखवासाठी ठेवली. आता पुन्हा रिप्रिंट करून टाकणार आहे, तर रिप्रिंट केल्या उद्या ते पुस्तक औरंगाबादहून निघन, ठीक आहे, आणि ते माझ्यापर्यंत पोहोचन, ठीक आहे. म्हणजे आजची तारीख आहे 23, ठीक आहे, 23 सप्टेंबर, तर ठीक आहे, उद्या पुस्तक निघन 24 ले आणि माझ्याकडं 25-26 ले पोहोचन. तर हे पुस्तक जर तुम्हाला पोस्टानं पाहिजे असेल, पोस्टानं, ठीक आहे, तर हे पुस्तक मी पोस्टानं पाठवू शकतो. पण तुमच्या जिल्ह्यात जर असेल ते तर जिल्ह्याच्या ठिकाणाहून घ्या पोस्टानं पाठवण्यापेक्षा, कारण पोस्टाचा खर्च जास्त लागते थोडासा, तिथूनच घ्या. पुण्यात, पुण्यात हे गणराज बुक डेपोमध्ये भेटेन आणि लोकसेवा पब्लिकेशनचं दुकान आहे तिथं भेटन, ठीक आहे. औरंगाबाद मध्ये उमदे बुक डेपो, ठीक आहे, उमदे औरंगाबाद मध्ये उमदे बुक डेपो, ठीक आहे, माया बुक डेपो, त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं दीपस्तंभ, आपलं कोणतं, त्याच्यानंतर उदय बुक डेपो, या बुक डेपोत भेटन. त्याच्यानंतर पाटील बुक डेपो, पाटील बुक डेपो नांदेड, पाटील बुक डेपो अकोला, ठीक आहे. त्याच्यानंतर इंदाई बुक डेपो जयगाव, साई अकॅडमी चोपडा जयगाव जिल्ह्यात. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद अकॅडमी, स्वामी विवेकानंद अकॅडमी परभणी, ठीक आहे. त्याच्यानंतर, त्याच्यानंतर नागपूरला रेणुका बुक डेपो आणि सेंट्रल बुक डेपो, सोमेश्वर बुक डेपो अमरावती, सोमेश्वर बुक डेपो अमरावती, ठीक आहे. आणि वर्धेत माझ्याकडं गांधी बुक डेपो आणि आकाश बुक डेपो, इथं एवढ्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध आहे. गडचिरोली मध्ये एम्स अकॅडमी, एवढ्या ठिकाणी हे पुस्तक उपलब्ध आहे. आता जर तुम्हाला हे पुस्तक पाहिजे तर हे जे मी तुम्हाला सांगितले, ठीक आहे, तिथून पुस्तक घ्या हे, ठीक आहे, तिथून पुस्तक घ्या हे. आणि जर, ठीक आहे, त्या जिल्ह्याचे तुम्ही नसाल, ठीक आहे, किंवा तिथं जाणं शक्य नसाल, तर हे पुस्तक मी तुम्हाला 240 रुपये किंमत आहे, 1.5 वर्षाची चालू घडामोडी एकाच पुस्तकात आहे. जर माझ्या पुस्तकातून प्रश्न नाही आले तर याच्यानंतरचा अंक घ्यायचा नाही, ठीक आहे. सरळ सरळ काम आहे आपलं, घ्यायचाच नाही, ठीक आहे. तर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक 240 रुपयाचं 240 लेच भेटन पोस्टाच्या खर्चासहित. आणि हे पुस्तक आहे बुलेट लोकसंख्या योजना आंतरराष्ट्रीय संघटना पर्यावरण आणि कृषी. तर हे खतरनाक पुस्तक आहे. हे पुस्तक 100 रुपयाचं आहे, 1.5 वर्ष लागलं हे पुस्तक काढायला. तर हे पुस्तक 50 रुपयात भेटन याच्या सोबतच, म्हणजे हे 240 हे 100च आहे, 50 ले भेटन. तर हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला 290 रुपयात भेटन माझ्या, ठीक आहे, माझ्या फिनिक्स अकॅडमी वर्धा या युट्यूब चॅनलवर जा, तिथं माझा नंबर आहे खालत, व्हिडिओ चालू केल्याबरोबर नंबर दिसते 99-70-81-42-78, 99-70-81-42-78, 99-70-81-42-78 हा माझा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही फोन पे करा, गुगल पे करा, ठीक आहे, आणि त्याचा स्क्रीनशॉट, ट्रान्झिशन आय डी वाला स्क्रीनशॉट मला पाठवा. नाव, ऍड्रेस, पिन कोड आणि मोबाईल नंबर एकाच मेसेज मध्ये पाठवा. मी 10 वेळा सांगून राहिलो, नाव, ऍड्रेस, त्याचा स्क्रीनशॉट पाठवला पैसे मला सेंड केल्याचा का, नाव, मोबाईल नंबर, ठीक आहे, पिन कोड आणि, ठीक आहे, नाव, ऍड्रेस, पिन कोड आणि मोबाईल नंबर मला एकाच मेसेजवर पाठवा. तुमच्या घरपोच हे पुस्तक पोस्टानं पोचून जाईल. सर माय गाव खेड्यात आहे, भेटन का? अभि पोस्टानं पाठवल्यावर मसनात राहिलं तरी भेटन, अमेरिकेत जरी राहिला तू, गुजरात मध्ये जायला राहिला तरी भेटन. हे पुस्तकासाठी 290 रुपये, 290 रुपये मला पेड करा. मी हे पुस्तक माझ्यापाशी जसंही आलं, ठीक आहे, शनिवारी वगैरे येऊन जाईन माझ्यापाशी, गुरुवार, ठीक आहे, शुक्रवार शनिवारी, तर मी पुस्तक तुम्हाला तेव्हा ट्रान्सफर करीन, ठीक आहे. आता तर कॉपी संपल्या, बंद्या संपल्या, ठीक आहे, होत्या तेवढ्या संपल्या, तर आल्याबरोबर तुम्हाला पाठवतो, ठीक आहे. उद्या पार्सल निघन औरंगाबादहून, मला भेटलं तर मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तर इतक्या ठिकाणी हे पार्सल टाकलं आहे, ठीक आहे, या या ठिकाणी तुम्हाला हे पार्सल भेटन, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, तर लाईव्ह क्लास चालू होणार आहे, ठीक आहे, लाईव्ह क्लास चालू होणार आहे. त्या दिवसात आपल्या वेबसाईट लॉन्च होणार आहे, युट्यूबवरच त्याची माहिती सांगतो, ठीक आहे. आणि ऑफलाईन क्लास तर टाईम आहे, गव्हर्नमेंट म्हणाल तेव्हा ते गव्हर्नमेंटने भीक मागून मागून परेशान होऊन गेलो, किती या तरी लेटर पाठवलेले काही, ते काही ऐकून नाही राहिले, जाऊ दे, काही जवाब होईल तेव्हा होईल,
त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे पुस्तक सांगितले तुम्हाला याच्याकडून काही आपण पैसे घेऊ नाही घेतले, मुली जे चांगली वाटली ज्याच्यावर तुमचा रिझल्ट येऊ शकतो ते पुस्तक मी तुम्हाला सांगितले, याच्यातले दोन दोन तीन तीन पुस्तकं घ्या आणि आपल्याला पेपरने जायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं पेपर म्हणजे युद्ध आहे आणि युद्धावर जायचं असेल तर आपल्यापाशी शस्त्र पाहिजे, का पाहिजे शस्त्र पाहिजे आणि शस्त्र लक्ष द्या डोंबरे हो आपल्याला जर युद्धावर जायचं आहे तर शस्त्र पाहिजे, तर शस्त्र पाहिजे तर शस्त्र म्हणजे आपले पुस्तक आहे आणि केलेला अभ्यास आणि त्याच्यावर केलेलं मनन चिंतन म्हणजे त्याला पाजवणे ठीक आहे, युद्धावर जायचं आहे तर शस्त्र पाजून पाहिजे, नुसते पुस्तक आणून कपाटात त्याची आरती नाही ओवायची आहे जय देव जय देव जय देव ठीक आहे, आरती ओवायची आहे का पुस्तकाची आणा ठीक आहे, पुस्तक चिंगड्या चिंगड्या झालं पाहिजे वाचू वाचून समजलं का, हा हायलाइटर वापरा हायलाइटर हायलाइट नाही का बंद पुस्तकच हायलाइट करते काही काही बंद आहे डोंगड्या कामाचं हायलाइट कर, ते कामाचं हायलाइट कायच्या वरून समजेल सर आम्हाला ठीक आहे, कामाचं तुम्हाला स्क्रीनशॉट करायचं असेल तर काढून घ्या ठीक आहे, स्क्रीनशॉट करायचं असेल तर काढून घ्या पटकन ठीक आहे, सगळे मटेरियल दिलं आहे याच्यात स्क्रीनशॉट करायचं असं काढून घ्या, हे सगळे पुस्तकं माहिती ठीक आहे, पण पेपरचा पॅटर्न असा की याचं सांगता येत नाही, हे 25-25 पॅटर्न चालला तर बरं आहे ठीक आहे, नाही तर एसटी वर डिपेंड आहे, टोटल डिपेंड आपण एसटी पहिले सांगितले आणि त्याच्यानंतर लक्ष द्या ठीक आहे, आणि त्याच्यानंतर वाईस डबल येत आहे म्हणते पोट बरोबर काय म्हणते ठीक आहे, मग सांगा वाईस बरोबर येत आहे का नाही, तर तुम्हाला जे मी सांगून राहिलो कुठं होतं आपण विसरलो का ठीक आहे, आपलं चॅनल आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा त्याच्यावर बरेचसे व्हिडिओ टाकले आहे वेगवेगळ्या प्रकारचे ठीक आहे, केशवानंद भारतीचा खटला टाकलाय काउंट, आता केशवानंद भारती हा भारतातला सर्वात मोठा सर्वोच्च न्यायालयात भारत केरळ सरकारच्या विरोधात टाकलेला आणि राज्य घटनेचं जतन करणारा राज्य घटनेचे संवैधानिक मूल्य जपणारा सर्वात मोठा खटला होता, 13 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं त्याच्यावर तुम्हाला सांगितलं ठीक आहे, तिथं सांगितलं आहे का राज्य घटनेचं 31वं कलम काबर रद्द केलं, भारत चायना सीमावादावरचा व्हिडिओ आहे ठीक आहे, नाशिकला कुठे भेटेल नाशिकला नाही टाकलं बाबू ठीक आहे, तुम्हाला तुला पोस्टाला भेटेल हे पुस्तक ठीक आहे, मी जे जिल्हे सांगितले ते डबल रिपीट करून फोन घेजा ठीक आहे, औरंगाबादले पुस्तक आहे, पुण्याचे पुस्तक आहे ठीक आहे, अकोल्याचे पुस्तक आहे, नांदेडले पुस्तक आहे, परभणीले पुस्तक आहे ठीक आहे, त्याच्यानंतर जळगावले पुस्तक आहे, नागपूरले पुस्तक आहे, अमरावतीले पुस्तक आहे ठीक आहे, वर्धेत पुस्तक आहे, गडचिरोली पुस्तक आहे, याच्या व्यतिरिक्त पाहिजे असेल तर पोस्टाला बोलवा ठीक आहे, तर काय म्हणून राहिलो तुम्ही काय झालं होतं हा, तर फिनिक्स अकॅडमी वर्धा किंवा कराय सर वर्धा, आता तुम्हाला माहित असेल माझे व्हिडिओ पाहिलेच असेल काही लोक तिथं असं नाही का जे व्हिडिओ रोज पाहत असेल, आज शेतकरी ठीक आहे शेतकऱ्याचे बाबतीतले तीन विधेयक जे केले केंद्र सरकारनं त्याच्यावर घेतलाय, खतरनाक आहे 1.5 तासाचा व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर राफेल वरचा आहे ठीक आहे, खतरनाक टॉपिक घेतो आपण, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स वर आहे, जगाच्या भूगोलावरचे व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर ठीक आहे मॅथ रिझनिंग मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर सर्व 12 सब्जेक्ट घेतो आपण ठीक आहे, तर त्याच्यावर तुम्हाला ते व्हिडिओ भेटून राहिले, ते आता प्रत्येक विषयाचे मी 20-25-10-15 असे व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्हाला ते आवडले तर माझ्या वेबसाईटवर जा, वेबसाईट 8 दिवसात लॉन्च होईल, ते युट्यूबवर टाकतोच मी ठीक आहे, तर त्याच्यावर तुम्ही बघू शकता आणि कमीत कमी पैसे राहील, खूप जास्त पैसे नाही, गोरगरीब विद्यार्थ्याला परवडलं पाहिजे याच्यासाठी, आपला जन्मच त्याच्यासाठी झाला आहे लेखो का, जवान पोट्टे आहे आणि यायच्या डोक्यात सामाजिक भावना रुजली पाहिजे, मी जेव्हा क्लास टाकले 2013 तर लेखो ठीक आहे 10-15% पैसे दान करतो, माय फेसबुक प्रोफाईल पाहून घ्या तुम्हाला दिसन माय कार्य ठीक आहे, माझ्या आमच्या इथे आयटीआय टेकडी आहे, ह्या आयटीआय टेकडीवर लेखो तिथं 20 वर्षापासून ठीक आहे झाडं लावायचं काम आहे, ओसाड पडली होती काही सामाजिक संघटना आणि आमच्या इथं निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष आहे बेलखोडे सर, हे मागच्या 20 वर्षापासून कार्य करून राहिले होते, मला जसं माहित पडलं 2014 का तिथं वृक्षारोपणाचं मोठं कार्य चालते, तर मायापाशी जवान पोट्टे होते, त्या पोट्ट्याचं रक्त तिथं कामी आलं पाहिजे, सनसन करत राहते, तर ह्या पोट्ट्याने तिथं कामी लावलं ही भावना रुजली पाहिजे तुमच्या डोक्यात ठीक आहे, निव्वळ नरेंद्र मोदीनं म्हणलं किंवा भारत सरकारनं म्हणलं का भारत घडला पाहिजे, भारत महासत्ता झाला पाहिजे, डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचा भारत जर आपल्याला घडवायचा असेल तर आपलं का ठीक आहे आपलं काय योगदान आहे या देशासाठी हे जर कोण तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे, लेगा छातीवर हात ठेवून आबे हे केलं म्या ठीक आहे, तर मी तिथं 200-200 पोरं घेऊन जातो दरवर्षी, उन्हाळ्यात 3 कार्यक्रम घेतो ठीक आहे, त्या टेकडीले आडवे चर खोदतो पाणी मुरलं पाहिजे म्हणून, त्याच्यानंतर तिथं झाडं लावायचे गड्डे खोदतो, त्या गड्डेत काही माती टाकतो आम्ही सगळे पोरं आणि पावसाळ्यात 5-6 प्रोग्राम घेतो, दर प्रोग्रामने 400-500 असे 5-6 प्रोग्राम मध्ये दरवर्षी 2000 झाडं लावतो, आज त्या टेकडीवर झाडं लावायला जागा नाही, त्या टेकडीले नाव ऑक्सिजन पार्क पडलं,
आपलं ऑक्सिजन पार्क पडलं, ठीक आहे. पाणी फाउंडेशनच्या कामाने 200-200 कोटी घेऊन जातो सौ खर्चानं. मागच्या 3 वर्षापासून पाणी फाउंडेशन मध्ये काम करत आहे. 31 लोक बंपर पिऊन साजरा करते, मटण खाऊन साजरा करते, रस्त्यावर भाऊ गाड्या चालवते आणि ऍक्सिडेंट होऊन मरते. मी दुपारी मार्केटला जातो, ठीक आहे, मुंबईमध्ये राहतात ते बुक कुठून घेतली, ठीक आहे, मुंबईमध्ये पोस्टाने भेटन, ठीक आहे. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का, ठीक आहे, मार्केटला जातो 10,000 रुपयाचे, ठीक आहे, 10,000 रुपयाचे पुस्तक घेतो, 10,000 रुपयाचे 30% ब्लँकेट घेतो, आणि ब्लँकेट रात्री 11:30 वाजता माझे जेवण झालं का बायकोले घेतो आणि मार्केट फिरतो. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मार्केटमध्ये जे लोक थंडीनं कुडकुडत आहे, कडक थंडी असते डिसेंबर महिन्यात 31 तारखेच्या तेरव्या, ते लोक पोते घेऊन ब्लँकेट घेऊन झोपले असते, त्याच्या अंगावर एक ब्लँकेट टाकून येतो. खूप मोठं आत्मिक समाधान वाटते. कोल्हापूर मांग, कोल्हापूरले पूर आला आता सांगलीले, तर आमची इच्छे ट्राफिक इन्स्पेक्टर सर त्याची बदली झाली तिकडे सातारा जिल्ह्यात. ते म्हणे एका दुर्गम, ठीक आहे, गावात म्हणे पोराचे सर्व पुस्तक वह्या पार ओले झाले, काहीच कामाचे नाही आहे. तर 14,000 रुपये जमा केले होते, ठीक आहे, माझे होते त्याच्या 3-4 हजार, ना अकॅडमीच्या पोराने पैसे दिले, त्या पैशात मी त्यांना रजिस्टर नोटबुक इथून पार्सल पाठवलं, ठीक आहे. खूप मस्त आणि केरळमध्ये आला, आता 21,000 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत पाठवले. असं कार्य करायला नको, मंदिरात देण्यापेक्षा डायरेक्ट लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना प्रत्यक्षात मदत करा, ही भावना रुजवा. आणि शिक्षकांनी रुजवायला पाहिजे, ठीक आहे, शिक्षकांनी रुजवायला पाहिजे. माझा नंबर 99-70-81-42-78, 99-70-81-42-78, 99-70-81-42-78 या नंबरवर मला फोन पे गुगल पे करू शकता. पुस्तकासाठी 290 रुपये, ठीक आहे. तर फिजिकल साठी आता लय वेळ होईल फिजिकल सांगत बसलो तो, फिजिकल अजून काहीच कन्फर्म नाही आहे. जोपर्यंत यार्ड येत नाही तोपर्यंत 86 ची आहे का, ठीक आहे, 5 किलोमीटरची आहे, सांगताच येत नाही, ठीक आहे. यार्ड येऊ द्या, यार्ड आल्यावर कन्फर्म होऊन जाईल, ठीक आहे. यार्डच्या महिन्याभराच्या अगोदर सांगन थे, ठीक आहे, मग कोटी हा, मग 86 मारू का 500 मारू, आता कन्फ्युजच आहे. आता ठीक आहे, काहीच नाही, ते सरकारनं मागच्या बदलवलं, ह्या सरकार आता काय म्हणते, हे सरकार आबा पाटलाच्या विचारावर चालणार आहे. आबा पाटीलच्या 5 किलोमीटर होती, जर 5 ची आली पाहिजे, ठीक आहे, आणि 100 मीटर आली पाहिजे, लॉंग जम्प आणि गोळ्या फेक, ठीक आहे, असे 4 इव्हेंट होते. तर हे तुम्हाला, ठीक आहे, हे जे तुम्हाला मी सांगत आहे, तर हे या पद्धतीने जा. पेपर बरोबर, पेपरचं नियोजन करताना मराठी ग्रामर जे आहे, हे मराठी ग्रामर 25 प्रश्न, ठीक आहे, 15 मिनिटात खत्म व्हायला पाहिजे, 15 मिनिटात, ठीक आहे. मग ते झालं का, मग सोडवायचं सामान्य विज्ञान, गणित नाही घ्यायचं, हा, गणित बुद्धिमत्ता नाही घ्यायचं, ते सोडवायचं पहिले, ठीक आहे. 10 ते 15 मिनिटात मराठी खतम, आणि हे 25 प्रश्न, ठीक आहे, 25 प्रश्न, ठीक आहे, हे सुद्धा 15 मिनिटात खतम, अर्ध्या तासात 50 मार्काचा पेपर खतम झाला पाहिजे. उरलेले 50 मार्काले 1 तास द्यायचा मॅथ रिझनिंग. पहा मी काय सांगतो, 15 मिनिटात खतमच झाले पाहिजे, सिंगल लाईन प्रश्न असते, ठीक आहे. तर ठीक आहे, महाराष्ट्रात पण अरे कुठे डिलिव्हरी होते ना बे, तुला काय सांगितलं, ठीक आहे, कोण्या गावात भेटते, पोस्टान पाठवल्यावर कुठे बी जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता याले द्यायचा 1 तास, ठीक आहे, 1 तास गणित आणि बुद्धिमत्ता. तर बंदेच प्रश्न येण्याचा काही विषय नाही, पण तुम्ही गणित बुद्धिमत्ता आउट ऑफ आणि मराठी ग्रामर मध्ये आउट ऑफ करू शकता. पण हे जे आहे जनरल सायन्स, हे साऱ्या पोट्याचा सत्यानाश लावते. बंद्या महाराष्ट्रातलं, ठीक आहे, पोट्याचं जीएसएस कमी राहते, जीएसएस कमजोर राहते. पूर कारण एवढं मोठं कोण वाचन ना, एवढे सब्जेक्ट 25 मार्कासाठी. अबे डोमडे ते सांगून राहिलो, तुम्हाला जर पोच देईल तर हे पोच देईल. कारण बंद्या महाराष्ट्रातले पोट्टे मराठी ग्रामर मॅथ रिझनिंग करते. बंद्या महाराष्ट्रातले पोट्टे पूरे पोट्टे थेच करते मॅथ रिझनिंग मराठी ग्रामर. हे शिकवते मास्तर लोक, हे नाही शिकवत, हे डिटेल नाही शिकवत. हे शिकवलं तर वरवर शिकवते, आले तर प्रश्न येते, नाही तर थे बी नाही येत. हे जर डिटेल शिकवलं पोट्ट्याचा रिझल्टच येते ना ते. माय 22 पोट्टे 150 पैकी काऊन लागते, 100-150 बॅच राहते, 22 पोट्टे लागलेच पाहिजे, 23 पोट्टे का, 25 पोट्टे लागते, काऊन लागते. मी थेलं इमानदारी शिकवतो, ठीक आहे, मला ते शिकवायला वर्ष लागते. बंद पोलीस भरतीच्या पोट्टेले हे शिकवायला वर्ष लागते, मला बंद वर्ष घेतो, बंद वर्ष. हे 1 वर्ष वर्षभर बॅच चालते माझी जीएच ची, ठीक आहे, असं टीचिंग टाचिंग वाला काम नाही आपलं, वर्ष लागते वर्ष, ठीक आहे. हे जे आहे तर हे मराठी ग्रामर 6 महिन्यात लागते आपल्याला, लोक 2 महिन्यात शिकवते, ते कसे शिकवते आपल्याला नाही माहित, ठीक आहे. मॅथले 3 महिने, रिझनिंगले 3 महिने. तर हे जे आहे तो बेसिक कन्सेप्ट जर पोट्ट्याच्या क्लिअर झाल्या तर रप्प येतील, ठीक आहे. किती वर्ष, किती दिवसात निघाले पाहिजे पोलीस भरती सर? 1 वर्षाच्या अभ्यासात पोलीस भरती निघाली पाहिजे, 1 ते 1.5 वर्षाच्या अभ्यासात निघालेच पाहिजे. पण कॉम्पिटेटिव्ह परीक्षा बघ, 3 महिन्याचा खेळ नाही, 6 महिन्याचा खेळ नाही,
सहा महिने तर पेपर कसा येते, ठीक आहे, सिलेबसने काय आहे, काय वाचायला पाहिजे, मग कोणते पुस्तक वाचायला लागते, यानेच लागते बे, ठीक आहे, समजून घ्या तुम्हाला काय सांगून राहिलो. तर हे सगळं तुम्हाला मी डिटेल सांगितलं आहे, कोणते पुस्तक